हाय फ्रेंड्स, आई वेलकम यू टू माय यूट्यूब चैनल। आज या वीडियो द्वारे अपन सेतु अभ्यास गणित इयत्ता सातवी उत्तर चाचणी पेपर अभ्यासणार आहोत। पहा या ठिकाणी क्वेश्चन फर्स्ट, योग्य जोड़ी शोधून उत्तर लिहा। घन बघा आकार, उत्तर शिरोबिंदु कड़ा। घन 8 12, त्याच्यानंतर बघा चौकोनी सूची, शिरोबिंदु आणि कड़ा बघा, शिरोबिंदु 5 कड़ा 8, त्रिकोणी चिती 6 9 आणि त्रिकोणी सूची 4 6, अशा पद्धतीने हे आन्सर्स असतील। बघा प्रश्न क्रमांक 2 पहा या ठिकाणी, अ प्रश्न 2 सोडवा। अ खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा। -17 ची विरुद्ध संख्या 17 बघा, त्याच्यानंतर 13 ची विरुद्ध संख्या -13, अशा पद्धतीने ते आन्सर्स असतील। बघा म्हणजे -17 ची विरुद्ध संख्या +17 आणि 13 ची विरुद्ध संख्या काय असेल -13 बघा। त्याच्यानंतर बघा ब उदाहरणे सोडवा। पहिल्याचा आंसर असेल -5 +9, ह्याचा आंसर असेल 4 आणि दुसऱ्याचं बघा -4 ब्रॅकेट मध्ये आहेत, परत माइनस आणि ब्रॅकेट मध्ये -9, ह्याचा आंसर असेल 5। त्याच्यानंतर क बघा सोडवा प्रत्येकी एक गुण। पहा त्या ठिकाणी मी ते क्वेश्चन सोडवलेले आहेत, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। म्हणजे पहिल्याचं आंसर असेल बघा 257/35 आणि दुसऱ्याचं असेल बघा 41/40, म्हणजे पहिल्याचं आन्सर असेल 257/35 आणि 41/40, अशा पद्धतीने ते आन्सर्स असतील। बघा त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी, 4/11 × 2/6 आन्सर असेल बघा 4/33, 4/33। त्याच्यानंतर चौथं बघा 3/8 / 3/2, तर शेवटी आन्सर येईल बघा 1/4, 1/4। प्रश्न तिसरा बघा सोडवा, 40 + 27.7 आन्सर असेल बघा 67.7, म्हणजे 67.7। दुसऱ्याचं बघा वजाबाकी करायची आहे, तर आन्सर असेल बघा 534.91 किंवा 534.91, म्हणजे 534.91। तिसऱ्याचं बघा आन्सर काय असेल, मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, आन्सर असेल बघा 1.74। चौथ्याचं बघा डिव्हिजन आहे, डिवाइड करायचं आहे, आन्सर असेल 1.3। चौथा प्रश्न बघा या ठिकाणी, खालील उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी एक गुण आहे। बघा कंपास पेटीतील साहित्य वापरून 120° मापाचा कोण काढा व तो दुभागा। बघा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 120° अँगल काढायचा आहे, 120° आपल्याला अँगल काढायचा आहे आणि नंतर त्याला या ठिकाणी आपल्याला तो कोण जो आहे तो दुभागायचा आहे। बघा त्याच्यानंतर पहा दुसरं, 6.2 सेमी लांबीचा रेख AB काढून कंपास व पट्टीच्या साह्याने दुभागा, या ठिकाणी तुम्ही आन्सर पाहू शकता। त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5, खालील म्हणजे शाब्दिक उदाहरणे सोडवा। बघा फर्स्ट आहे, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील, अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत। बघा या ठिकाणी आपल्याला 20 व 25 लसावी जो आहे तो या ठिकाणी काढावा लागेल आणि त्याच्यानंतर बघा तेच आन्सर असेल बघा लसावी जो आहे आणि तो लसावी असेल बघा 100, म्हणजे शाळेत कमीत कमी मुले 100 आहेत। त्याच्यानंतर पहा, 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला 15 लिटर डिझेल लागते, तर 21 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल। 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी 15 लिटर डिझेल लागते, देअरफोर 1 एकर शेतीसाठी किती डिझेल लागेल, 15/3 5 लिटर। देअरफोर 21 एकर शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याला 21 × 5 म्हणजे 105 लिटर डिझेल लागेल। बघा समजून घ्या। त्याच्यानंतर बघा पुढचं जे आहे ते नेक्स्ट बघा, सतीशचे आजचे वय 8 वर्ष आहे, सतीशच्या आईचे आजचे वय 36 वर्ष आहे, तर आईच्या वयाचे सतीशच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा। हे गुणोत्तर असेल बघा 9 2, 9/2 आहे बघा, म्हणजे 9 2 हे गुणोत्तर उत्तर असेल बघा, म्हणजे 36/8 सुरुवातीला घ्यावं लागेल, नंतर त्याला म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप आपल्याला काढावं लागेल आणि उत्तर असेल बघा 9 2। त्याच्यानंतर चौथं बघा, समिंद्राने 50
सफरचंदाची एक पेटी 450 रुपयांना खरेदी केली, ती सर्व सफरचंद त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकली तर त्याला नफा झाला की तोटा किती टक्के? बघा, एका सफरचंदाची खरेदी किंमत 9 येईल, बघा विक्री किंमत या ठिकाणी 500 आहे, मग नफा झालेला आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत, 50 रुपये नफा झालेला आहे, मग नफा टक्के बरोबर नफा छेद खकी गुणिले 100 म्हणजे 11.11% उत्तर असेल. त्यानंतर ढवळेश्वर गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 400 विद्यार्थ्यांना पोहता येते, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते? बघा, 400/500 × 100 म्हणजे 80 उत्तर येईल, म्हणजे 80% विद्यार्थ्यांना पोहता येते. शेततळे तयार करण्यासाठी किसनराव आणि बँकेकडून रुपये 35,250 10.6 वर्षासाठी घेतले, तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल? व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 हे सूत्र वापरावं लागेल, किमती ठेवावं लागतील बघा. आणि शेवटी व्याज असेल बघा 2,115, म्हणजे किसनरावांना 2,115 रुपये व्याज द्यावे लागेल. या पद्धतीने आन्सर असेल बघा, किसनरावांना 2,115 रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर बघा, एका शाळेतील स्नेहसंमेलनात विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे, या माहितीच्या आधारे आलेख कागदावर स्तंभालेख काढा. तर बघा, प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 4 विद्यार्थी, तर हा जो काही स्तंभालेख आहे तो या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल. बघा, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 4 विद्यार्थी आणि जो काही स्तंभालेख आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पहा या ठिकाणी, म्हणजे वाय अक्षाने एक्स अक्षाने व्यवस्थित त्या ठिकाणी तो स्तंभालेख जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.